मध्ये आपण एक चांगल्या प्रकारे काम करत आहोत याचा अभिमान असला पाहिजे. आज महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचं मागचे म्हणलं आपलं फेसबुक पेज आहे, त्याद्वारे तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी आपलं ऑफिस आहे, हक्काचं ऑफिस आहे, इथं तुम्ही येऊ शकता, इथं आपल्या घरांनी मांडू शकता. सुरक्षा रक्षकांची क्वचित एखादी संघटना असेल तिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची ऑफिसेस असेल. भारतीय मजदूर संघाची एक मोठी ताकद आपल्या पाठी आहे, 2,75,00,000 आपले मेंबर आहेत, आपण कुठे कमी नाही आहे या सगळ्या विषयात. आज साताऱ्यामध्ये, सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये आपली मेंबरशिप सरस आहे आणि आज लोक आपल्या पाठी लागली आहेत. आज माझ्या पाठी लागले आहेत इतर संघटनेचे लोक की मोदी साहेब आम्हाला एवढं करायचं. इतर संघटनेचे लोक आपलं नाव घेतात की नाही नाही आम्ही त्यांच्याशी संबंधित आहोत आणि अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून आपलं का त्यांचं काम करून घेतात. म्हणजे हे आपलं साधारणपणे भारतीय मजदूर संघाचं, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचं हे चित्र आता आहे. या सर्वांचा एक आपण कुठंतरी एकत्रीकरण या कार्यकर्त्यांचं हवं. म्हणजे आता आपलं काम अगदी मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत आहे. मी स्वतः आणि साळुंके साहेब चंद्रपूरला गेलो होतो, गडचिरोलीला गेलो होतो, नागपूरला गेलो होतो, तिथे मेळावे गेलो होतो आपण. धुळे नंदुरबार जळगावला कार्यक्रम आहे, तिथे आपण पगारवाढीचे प्रस्ताव आता दिलेत. आपण नाशिकला चांगलं काम आपलं, पुण्याला तर आहेतच, कोल्हापूरला आहे, साताऱ्याला आहे, म्हणजे जवळजवळ आपण सगळे जिल्हे बऱ्यापैकी आता कव्हर केले. सुरक्षा रक्षकांची एकमेव संघटना असेल आणि आजच्या तारखेला तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की आपण एक नंबर लावतो. कुठली संघटना आहे, 2-3 जिल्ह्यात असते संघटना, त्याचा कारभार संपला विषय. आंदोलन करायला इतर संघटना म्हणतात पाठिंबा द्या, आपली एकमेव संघटना आम्ही कोणाला पाठिंबा मागत नाही. जे कुछ है आपने बलबूते पे, असा विषय आहे. कारण आपलं एक सिस्टम आहे, रचना आहे, एक कार्यपद्धती आहे, एक कमिटी आहे, एक टीमवर्क आहे. मी दिसलो सांगतो साहेब ह्याच्यावरती संघटना चालत नाही. इथे छोटे छोटे आहेत, आपले तुपे साहेब आहेत, आपले वाघ साहेब आहेत, परत आपले ताना शिंदे आहेत, हे जे आपले कमिटी मेंबर आहेत. आता 4 कमिटी आहे. मी आता म्हटलं की कमीत कमी कमिटी वाढवा तुमची, 25-30 जणांची कमिटी झाली पाहिजे. का नाही झाली पाहिजे, सगळ्यांना संधी दिली पाहिजे. आणि आपल्यामध्ये आणखीन वैशिष्ट्य असं आहे की आपल्यामध्ये 2 टर्मच्या पेक्षा जास्त त्या पदावरती राहू शकत नाही. म्हणजे एकदा अध्यक्ष म्हणला की आयुष्यभर अध्यक्ष, असं आपल्यामध्ये नाही आहे. 2 टर्म, 2 टर्म झाली की त्याने गपचूप पाय उतार राहू हा नियम आहे. त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळणार आहे. आज जे आहेत ते जाणार आहेत, नवीनला संधी मिळणार आहे. आणि तुमची बॉडी वाढवा. प्रत्येक मागच्या वेळी सांगितलं की प्रत्येक तालुक्याचा आपण अध्यक्ष नेमायचा, का नाही नेमू शकलो अजून, आपलं दुर्दैव आहे आपण नाही नेमू शकलो. म्हणजे कोल्हापूरने तर प्रत्येक पॉईंटचे अध्यक्ष सचिव नेमलेत. आपले एवढे तालुके आहेत, प्रत्येक नेमा ना, जावळी तालुक्याचा अध्यक्ष सचिव, काय हरकत आहे, पॉईंटचा नेमा, त्याला ताकद द्या, तो तिथं काम करेल. सगळं तुम्हीच आणि आम्ही करायचं नाहीये, हे शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचायचं आणि टू द लास्ट हे जे काम आहे ना. आता तो बिचारा मांडरा देऊन मारा, त्याला काहीतरी सहानुभूती आहे ना, तुला वाटलं ना, त्याला का वाटलं, कारण तुला माहिती आहे की संघटनेमुळे ताकद आहे, संघटनेमुळे शक्ती आहे, एकत्र आलो तरच, नाहीतर काय होणार नाही. तो एकटा गेला तिकडे कोण त्याला विचारणार आहे, हकलून घेतील त्याला. पण ते जर 100-200 माणसं तिकडे गेली तर ते म्हणतील ना काहीतरी गडबड आहे. रस्त्यावरून पण जाताना टोकं दिसलं की म्हणतो आपण सगळे टोकावून बघतो. एक काठी सहज तुटते पण काट्याचा गुच्छ सहज तुटला जात नाही, ही संघटित ताकद आहे. त्यामुळे संघटित व्हा तुम्ही, जास्तीत जास्त लोकांना इन्वॉल्व्ह करा. आपली ही जी कार्यकारिणी वाढवा ना, करा ना विस्तारित कार्यकारिणी. काय काय मी असं तर मागं आहे, त्यांच्या हस्ते घोषणा करा. पण आगामी काळात ही 4-5 जणांची कार्यकारिणी मर्यादा ठेवू नका. तुम्ही सगळ्यांनी या, स्वतःहून पुढाकार घ्या की साहेब मला काहीतरी जबाबदारी द्या, काही पद द्या, मी येतो, मी करतो, माझी इच्छा आहे. करा, तुमच्या घरा शेजारचं काम करा, काय हरकत नाही. आपली लय मोठे झेंडे गाड्याची काही गरज नसते. दिवसातनं 1/2-1 तास जरी दिला संघटनेच्या कामासाठी तर चांगला असतो. त्यात तुम्ही घडाल, संघटना मोठी होती होईल हा भाग वेगळा आहे, पण तुम्ही घडाल. 4 माणसांना भेटायला शिकाल, गेलं पाहिजे. माझा पॉईंट सोडून दुसऱ्या पॉईंटला कधी जाणार शिकणार आपण. माझ्या पॉईंटमध्ये जायचं, माझा डबा खायचा, तिथंच करायचं, तिकडं तिकडं बघायचं यायचं. पण माझ्या घरापासून माझ्या पॉईंटला जाताना मध्ये 2-3 पॉईंट लागतात, त्या सुरक्षा रक्षकाला नमस्कार तरी करा. त्याला कधी जाऊन आत्मीत चहा तरी पाहिजे, काय हरकत आहे हो. आपण माणसाला माणसासारखं तरी भेटलो पाहिजे. मग तो सुरक्षा रक्षक आहे, ओ हमारे बिरादरी वाला आहे. एखादा पोलीसवाला बघितलं ना, पोलिसांना गेला, पोलीसवाला कसा करतो बघू ना तुम्ही कधी बघा, ऑब्झर्व करा. ट्रॉफिकवाला बघा, पोलीसवाला दिसला कसा करतो, म्हणजे काय म्हणतो आपल्या बिरादरीचा आहे. आता ऐकलं की आमची बिरादरी कोणती, माझी पेमेंट स्लिप पण त्याला देऊ नको.
आपली अवस्था, कारण असं हे चुकीचं आहे. साधा पुलीस जर लोक का लावतो डोकं,